माननीय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाजी राज्यसभेचे उपसभापती जी, माननीय संसद वांगडी, सगळे वरिष्ठ प्रतिनिधी खाशेले सोयरे हेर सगळे आनी आणि प्रिय देशवासियांनो देशाच्या उदरगतीच्या प्रवासात काय खीण असतात जे सदां खातीर अमर जातात कखा काळा मुखार इतिहासाची अविस्मरणीय स्वाक्षरी जातात आज अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस हो असोच शुभ दीस स्वातंत्र्याचे पंच्याहत्तरावं वर्स मनतना राष्ट्र अमृत महोत्सव मनयता या अमृत महोत्सवात भारतातल्या नागरिकांनी आपली लोकशाय संसद घराची ही नवी इमारत भेटेल्या संसद घरा लागसार आज सकाळी सगळ्या धर्माची प्रार्थना झाल्या भारतीय लोकशाहीच्या ह्या भांगराळ्या सगळ्या देशातल्या लोकांक परबी दितां संसद घराची ही नवी बांधावळ फक्त इमारत नाही ही वास्तू एकशे चाळीस कोटी भारतीय नागरिकांची इच्छा आशा आकांक्षा आणि सपनचे पडबिंब भारताच्या निश्चयाचा संदेश पुराय संसार पावोवपी लोकशाहीची ही वास्तू देऊळ जाऊन आसा कडेन वास्तवाकडे अंमलबजावणी कडेन इच्छा कृती कडेन, थरावाक थराव कडेन जोडपी महत्वाचो दुवो हे संसद घर सिद्ध जातले ही नवी इमारत आमच्या सुटके झुजाऱ्यांची सपनां साकार करपाचें माध्यम थारतली ही नवी रचणूक आत्मनिर्भर भारताच्या सूर्योदयाची साक्षी जातली हे नवे वास्तुकलेतल्यान विकसित भारताची नदर साकार जातली ही नवी वास्तू पोन्या आणि नव्या हांच्या सह अस्तित्वाची एक देख इष्टानो नव्य वाटो सोदल्या उपरांतच नव वस्तुपाठ तयार जाता आज नवो भारत नवे ध्येय थारायता नवो मार्ग उजवाडा हाडा नवी आवड असा, नवी उमेद असा, नवी चळवळ आव विचार असा, दिका नवी पद्धत नवी संकल्प नवो श्रद्धा नवी असा आणि आज परत एक फावट संसार भारताकडेन भारताच्या निर्धाराचेर भारतीय नागरिकांच्या शौर्याचेर भारतीयांच्या अदमीत इच्छेकडेन आदरण आणि आशेचे किरण म्हणून पळयता भारताची प्रगती जाता त्यांना संसाराची उदरगत जाता संसदेची ही नवी इमारत भारताची उदरगत तशेंच संसाराची उदरगत करपाक उलो मारतली इष्टानो आयज ह्या इतिहासीक प्रसंगाचेर संसद घराच्या ह्या नव्या इमारतीत पवित्र सेंगोल राजदंडाची स्थापणूक जाल्या वड चोल हो राजदंड कर्तव्य सेवा राष्ट्रवाद हांचे प्रतीक मानताले राजे महाराज आणि अधिनाम संतपिठाच्या महंतांच्या मार्गदर्शनाखाला राजदंड सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक झाले खासा तामिळनाडू थावून हांगा इल्ले अधिनामाचे महंत आज सकाळी संसद घरात आमका आशिर्वाद दिवपाक हाजीर आशिले तांका परत एक फावट भक्तीन नमस्कार करता तांच्या मार्गदर्शनाखाला हो पवित्र राजदंड लोकसभेत बसेला फाटल्या काही दिसा माध्यमांनी ह्या राजदंडाच्या इतिहासाविषयी खूप माहिती उजवाडा काढल्या तातून चड खोलायेन वचपाची इच्छा ना पण ह्या पवित्र राजदंडाचो स्वाभिमान परतून ताचे वैभव परतून मेळोवंक आमी पावल्यात हे आमचे बरे भाग्य असे म्हाका दिसता ह्या नव्या संसद भवनात जेन्ना जेन्ना काम सुरू तेन्ना तेन्ना हो सेंगोल आमकां प्रेरणा दितलो इष्टा भारत हो फक्त लोकशाही देश न्हय तर मदर ऑफ डेमोक्रेसी लोकशाहीची आवय भारत हो संसारीक लोकशाहीचो खूप महत्वाचो खांब लोकशाही ही आमका फकत व्यवस्था नय तर एक संस्कृताय, एक विचार एक परंपरा आमच्या वेदांनी आमका सभा बसका आणि समिती लोकशाहीतली आदर्श व्यवस्था शिकयल्या महाभारत सारख्या ग्रंथात गण आणि लोकशाही व्यवस्थेचा उल्लेख मेळटा वैशाली साम्राज्यासारख्या प्रजासत्ताकांचो लोकशाही राजवटीचं आम्ही अनुभव घेतला भगवान बसवेश्वरांचे अनुभव मंडपम वा मंडप ही धर्मसंसद आमचे खातीर अभिमानाची गजाल आयज लेगीत इसवी सन नऊशेतल्या तामिळनाडूत मेळिल्ल्या शिलालेखाचे सगळ्याक अजाप दिसता आमची लोकशाही ही आमची प्रेरणा आमचे संविधान हो आमचो संकल्प ह्या प्रेरणेचो ह्या संकल्पाचो व्हडलो प्रतिनिधी कोण जाल्यार ती आमची संसद आणि ही संसद देशाची इतले गिरेस्त संस्कृतचे प्रतिनिधित्व करता आणि ताची तोखणाय करता शेते निपाद्य मानस्य चरती चरतो भग चरय वेती चरय वेती चरय वेती थांबता तो सोपता थांबता ताचे नशीबूय थांबता असो अर्थ पूण जो मुखार वता तचे भाग्य ताच्या वांगडाच वता नव्या पावता आणि असेच मुखार वचत राव मुखार वचत राव काम करत राव गुलामगिरीच्या पासून मुक्त जातकच आमच्या भारतान खूब लुक्सान सोसत ताणे आपलो नवो प्रवास सुरू केल्लो प्रवासान जायते उतार चढाव सोसून त्या आव्हानांक तोंड देऊन ताचेर मात करून स्वातंत्र्याच्या अमृत काळात प्रवेश केला हो अमृत काळ म्हळ्यार आमचे दायज सांबाळून उदरगतीचो नवो आयाम नवो विस्तार निर्माण करपाचो अमृतकाळ हो अमृतकाळ देशाक नवी दिका दिवपी अमृतकाळ हो अमृतकाळ अशेंत सपना आणि असंख्य आकांक्षा पुरा करपाचो अमृतकाळ ह्या अमृतकाळाचो साद म्हळ्यार मुक्त आवयभुय नव्या मूल्यांची गरज असा नव्या उत्सवा खातीर एक नवचैतन्याची गरज असा मुक्त गायन घट्टा नव्या रागाची गरज असा नवे परब मनोवपा खातीर नवचैतन्याची गरज असा आणि म्हणून भारताचो फुडार उजवाडा खाडपी कामाची सुवातही तितलीच नवीन आणि आधुनिक जाय जो संसारातल्या समृद्ध आणि वैभवशाली देशामध्ये भारताचा आस्पव जातालो भारतीय शारा राजवाड्या मेरेन भारतीय देवळा सन मेरेन भारताच्या वास्तुकलेतल्यान भारताची त्या मळार तज्ञता सगळ्याक जाहीर झाली सिंधू संस्कृतायेच्या नगर नियोजना सावन ते मौर्य काळातले खांब आणि स्तूप चोल राज्यकर्त्यांनी बांधिल्या भव्य देवळा सन जलाशय आणि वड धरणा मेरेन भारताची चतुराय सगळेकडे आशिली ही चत संसारभरातल्या पर्यटकांक अचाबीत करताली पण शेकड्यांनी वर्सांच्या गुलामगिरीन आमचे हे वैभव लुटले एक काळ की आम्ही हेर देशातल्या निर्मितीक पळून स्तब्ध जाल्ले एकविसाव्या शेकड्यातलो नव भारत पूर्विल्ल्या काळातल्या गौरवशाली प्रवाहाक परतून एक फावट आपले वाटेन ओढून लागला आणि ही नवी संसद इमारत ह्या यत्नाचे जिवे प्रतीक जाला नवी संसद इमारत पळयल्यार दर एका भारतीयाचे काळीज आयज वैभवान भरिल्ले आसा तशेंच हे इमारतीत दायज आणि वस्तुकला तिगोवून दवरल्या तातून कला, ता कला आणि कुशळटा संस्कृताय असा तसेच संविधानाचो स्वर तातून प्रतिध्वनीत जाता तुमका लोकसभेचे भितरले भाग हांगा दिसतात तुमका दिसता हो एपिसोड राष्ट्रीय सुकण्याचे मोराचेर आधारित असा राज्यसभेचो भितरलो भाग आमच्या राष्ट्रीय फुलाचेर कमळाचेर आधारिल्लो असा जाल्यार संसदेच्या आवारात आमचे राष्ट्रीय झाड म्हळ्यार वडू आसा आमच्या देशातल्या वेगवेगळ्या वाठारांनी जी विविधताय आसा ताचोय आसपाव ह्या नव्या इमारतीत जाता ह्या इमारतीच्या बांधकामात राजस्थानांतल्यान हाडिल्ल्या ग्रेनायट आणि रेवेच्या फातरांचो उपेग केला हांगा दिसपी लाकडी कोरीव काम महाराष्ट्रांतल्यान हाडलां हांगाचे गालीचे उत्तर प्रदेशातल्या भदोहीच्या कारागिरांनी हातान विणिल्ले आसात। एके तरेन ह्या इमारतीच्या कापडात एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना आमकां दिसता इश्टानो पोरण्या संसद इमारतीत सगळ्यांक आपले काम करप कितले कठीण आशिल्लें ते आमकां सगळ्या खबर संबंदीत संबंधित प्रश्न बसकेच्या कडेन संबंधित आव्हानां ही आशिल्लींच देखूनच देशाक नवी संसदी मारत जाय फाटल्या देड दशकात हे वारंवार आयकूंक येतले आनी फुडारांत संसदेंत जाग्यांचो आकडो वाडटलो तेन्ना वांगड्यांची संख्या तेन्ना ते प्रतिनिधी खंय बसतले असोय आमका विचार करचो पडलो आणि म्हणून काळाची गरज आशिल्ली नवी संसद इमारत बांधपाची गरज निर्माण झाली आणि ही भव्य इमारत आधुनिक सोयीनी पुरायपणान सज्ज असा म्हणून म्हाका खोस जाता दिसाच्या वेळार लेगीत सूर्याचो उजवाड सरळ हॉलांत पावता हे तुमकां दिसतलेंच हे इमारतीत वीज वापर उणो आसचो दर एक सुवातेर नव्या तंत्रजिन्याची व्यवस्था हाचेर बारीकसाणीन लक्ष दिलां। इश्टानो आज सकाळीच ही नवी संसद इमारत बांधपी कामगारांचो पंगड म्हाका मेळो हे संसद इमारतीन सुमार साठ हजार कामगारांकय रोजगार मेळ्ळा ही नवी इमारत बांधपा तांणी आपलोच घाम ओतला त्यांच्या कष्टाक समर्पित डिजिटल गॅलरी ह्या इमारतीत स्थापन झाल्या म्हणून म्हाका खूप खोस जाता आणि अशी घडणूक संसारात पहिलेच खेपे घडली असू येता संसद बांधपातही ह्या कामगारांचे योगदान आता अमर झाला इष्टा एखाद्या तज्ञान फाटल्या णव वर्सचे एक तज्ज्ञ विश्लेषण केले जाल्यार ताका दिसतले की ही णव वर्सां भारताच्या नवनिर्माणा खातीर आणि गरिबांच्या कल्याणा खातीर वावुरपाची आशिल्ली आज आमकां नवे संसद घर बांधपचं अभिमान आसा आणि तेच वांगडा फाटल्या वर्सांत गरिबा खातीर चार कोटी घरां बांधून घेतिल्ल्याची म्हाका खोस जाता आम्ही ह्या भव्य इमारती कडेन वैर पळल्या उपरांत आमची मान उंच जाता त्यांना फाटल्या णव वर्सांत अकरा कोटी शौचालयं बांधल्यात हजे मका समाधान दिसता कारण ह्या शौचालयांनी देशातल्या बायलांचो मान जपला तांचो स्वाभिमान उच केला आज ह्या संसद घरात आम्ही सुविधाविषयी चर्चा फाटल्या णव ऊर्सात आम्ही देशातल्या गावां जोडपा खातीर चार लाखा परस चड किलोमीटर रस्ते बांधल्यात हे याद करून खोशी जाता नवी संसद इमारत पर्यावरणाक अनुकूल असा म्हणून खोशी उदकाचो दर एक थेंब वाचोवपा खातीर आम्ही पन्नास हजारा परस चड अमृत तळी तयार केल्यात हे याद करप उमेदीचे थरता हांगासर आज आमी लोकसभा आनी राज्यसभा नव्या संसद इमारतीत पळून सण मनयतात तेच बरोबर देशात आम्ही तीस हजारा परस चढ पंचायती कार्यालय उभारल्यात हे याद करून खोशी जाता म्हणजे पंचायत कार्यालया सावन संसद घरा मेरेन आमची निष्ठा एकच आमची प्रेरणा एकच देशाची उदरगत आणि देशातल्या लोकांची उदरगत इष्टाणो तुमका याद अस पंदरा ऑगस्टाक हांवें लाल किल्ल्या वेल्या म्हणले होच वेळ असा होच योग्य वेळ आसा दर एका देशाच्या इतिहासात एक काळ येता जेन्ना राष्ट्रीय जाणविकाय परतून जागृत जाता भारताच्या स्वातंत्र्या पहिलीची पंचवीस म्हळ्यार एकुणशे सत्तेचाळीस पहिलीची पंचवीस वर्सां याद करात स्वातंत्र्या पहिली पंचवीस वर्सांधी गांधीजींच्या असहकार चळवळीन पुराय देशात एक विश्वास निर्माण केल्लो गांधीजींनी स्वराज्याच्या ध्येयान दर एका भारतीयाक एकवटीत केल्लो दर एक भारतीय स्वातंत्र्या खातीर झगडालो तो काळ ताचो परिणाम एकोणीसशे सत्तेचाळीस वर्षा भारताच्या स्वातंत्र्याच्या रुपात आमी पळयलो स्वातंत्र्याचे भांगरा भांगरायुगही भारताच्या इतिहासातला असोच एक टप्पो आईचान पंचवीस वर्षा उपरांत भारत स्वातंत्र्याची शंभर वर्षा पुराय करतलो आमचोय पंचवीस वर्षांचो अमृतकाळ असा ह्या पंचवीस आमी आम्ही येवन भारताक एक, भारता एक विकसित राष्ट्र करपाक जाय ध्येय व्हड ध्येय कठीण पूण आयज दर एका ताचे खातीर कष्ट करचे पडटात नवे आश्वासन दिवचे पडटा संकल्प पाळचे पडटात आणि वेगान काम करचे पडटा आणि आमच्या भारतीयांचा आत्मविश्वास फक्त भारतापुरतोच मर्यादित ना हा इतिहास लेगीत साक्षी असा आमच्या स्वातंत्र्य संघर्षात त्या काळात संसारातल्या जायत्या देशांनी एक नवी काय जागृत झाली स्वातंत्र्य संघर्षाक लागून भारताक स्वातंत्र्य मेळ्ळें पण त्याच जायते देश स्वातंत्र्याच्या दिकेन गेले भारताच्या आत्मविश्वासाक लागून हेर देशांचो आत्मविश्वास जागो जालो आणि हाकाच लागून भारता इतलो विविधताय आशिल्लो देश इतली व्हड लोकसंख्या आशिल्लो देश व्हड आव्हानाक तोंड दिवपी देश जेन्ना आत्मविश्वासान मुखार वता त्यांना संसारातल्या जायत्या देशांक प्रेरणा मेळटा भारताचे दर एक यश संसारातल्या वेगवेगळ्या वाठारांनी वेगवेगळ्या देशांच्या यशस्वीपणाच्या रूपात प्रेरणादायक असतं आयज भारतान गरिबी नेटा ना केल्यार जायत्या देशांक गरिबींतल्यान भायर सरपाची प्रेरणा मिळतली उदरगतीचो भारताचो संकल्प हेर जायत्या देशांचो बळगे जातलो देखून भारतात वडसालदारकी असो यशस्वी जावपाची पहिली अट म्हळ्यार यस मेळोवपाचो आत्मविश्वास ही नवी संसद इमारत हो आत्मविश्वास नव्या उसायर वरतली विकसीत भारत तो आमच्या सगळ्या खातीर एक नवी प्रेरणा जातलो। हे संसद घर दर एका भारतीया मदी कर्तव्याची भावना निर्माण करतले म्हाका दिसता ह्या संसद घरात बसतले ते लोकप्रतिनिधी नवी प्रेरणा घेऊन लोकशायेक नवी दिका दिवपाचो यत्न करतले नेशन फस्ट ह्या भावनांनी आम्ही मुखार वचूक जाय इदं राष्ट्राय इदं नमम कर्तव्य पहिली समजून घेऊचे पडटा कर्तव्यमेव कर्तव्यम अकर्तव्यम न कर्तव्यम आमच्या वागणुकेतल्यान आदर्श दवरचो पट्टा. यदाचरती यदा श्रेष्ठ त इतरो जनहा आमी स्वताची सदाच उदरगत करची पट्टा, उद्धरेत आत्मना आत्मानम आमका स्वताची दिका थारवची पडटा अप्पीपो भवः स्वताचेर कष्ट करचे पडतात कष्ट सोसचे पडतात तपसोम ही परमम नास्ती तपसा विंदते महत् आमकां लोककल्याण हो आमच्या जिविताचो मंत्र करचो पडटलो लोकहितम मम करणीयम जेन्ना आमी ह्या नव्या संसद इमारतीत आमची जापसालदारकी प्रामाणिकपणान पाळटले तेन्ना देशातल्या लोकांक एक नवी प्रेरणा मेळटली इष्टाण संसदेची ही नवी इमारत संसारातल्या सगळ्यात वडल्या लोकशाहीक नवी ऊर्जा आणि बळगे देतली आमच्या मजुरांनी आपल्या घामाक लागून ही संसद इमारत इतली भव्य केल्या आता आमच्या समर्पणान ते चढ दैवी करप ही आमची जापसालदारकी सगळ्या खासदारांची जापसालदारकी असा एक राष्ट्र आमच्या सगळ्या एकशे चाळीस कोटी हो संकल्प होच ह्या नव्या संसदेचो प्राण। हांगा घेतिल्लो दर एक निर्णय फुडल्या शेकड्यातली काय वाढयतलो हांगा घेतिल्लो दर एक निर्णय फुडल्या पिळग्यात सशक्त करतलो हांगा घेतिल्लो दर एक निर्णय भारताच्या उजवाडाच्या आधार आधारस्तंभ जातलो। गरीब दलित मागास आदिवासी अपंग समाजातल्या दर एका वंचित कुटुंबाक वंचिताक प्राधान्य दिवपाचो मार्ग फक्त हंगाच्यानच वता ह्या नव्या संसदीय भवनच दर एक विटो दर एक वंटी, दर एक अणू गरिबांच्या कल्याणा खाती रोपला। फुडल्या पंचवीस वर्सात हे नवे संसद इमारतीत जे जे नवे कायदे तयार जातले ते भारताक विकसित भारत करतले हे संसदेत तयार जावपी कायदे भारताक गरिबींतल्यान भायर काडपाक मदत करतले हे संसदेत मान्य कायदे देशातल्या तरणाट्यांक बायलांक, नव्यो संधी निर्माण करतले ही नवी संसद नव्या भारता खातीर सर्जनशीलतेचो खांब जातली असो म्हाका विश्वास असा एक समृद्ध बळीश आनी विकसीत भारत शासन न्याय सत्य मर्यादा आणि कर्तव्याच्या मार्गाचेर चढ घटमूटपणा चलपी भारत संसद इमारत नव्यान बांधपा खातीर। परत एक फावट ह सगळ्या भारतीयांक परबी देव बरें करू